बटाट्याची भाजी आणि पुरी खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतं, म्हणून आज इथे आपण पुरी भाजीच्या चवीची ही मस्त अशी खमंग मसाला बटाटा पुरी बनवून तयार केलेली आहे. ही पुरी बनवण्यासाठी इथे आपण ना गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना मैदा वापरलेला आहे, तरी देखील पुरी तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाहीये, मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि छान खुसखुशीत बनून तयार झालेली आहे. ही पुरी 2 दिवस आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासासाठीही बनवून नेऊ शकता, त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हीही बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी आहे, घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आजही आपण बनवून तयार केलेली आहे. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आता पुरी बनवण्यासाठी इथे बघा मी 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्या. 1 वाटी बारीक रवा एका बाउलमध्ये मी काढून घेतला. आता ज्या वाटीने मोजून मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे मी पाणी देखील घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं, तर पाण्याचा थोडासा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. रव्याच्या क्वालिटीनुसार आपल्याला इथे पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं, तर इथे मी संपूर्ण 1 वाटीभर इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊनच यामध्ये पाणी घालून घ्या. रव्यामध्ये पाणी घातलं, आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 5 ते 10 मिनिटासाठी रवा आपल्याला असाच भिजू द्यायचा आहे. रवा भिजतोय तोपर्यंत इथे बघा मी एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि बटाट्याची साल काढून झाली की किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून होईस तोपर्यंत इथे बघा आपण भिजत ठेवलेला रवा अगदी व्यवस्थित छान मऊसूत असा भिजलेला आहे. भिजल्यानंतर थोडासा फुललेला देखील आहे, याला मळून थोडंसं एकसारखं करून घेऊ. यानंतर आपण जो बटाटा किसून घेतलेला होता तो बटाटा मी ज्या वाटीने मोजून रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून या बटाट्याचा किस देखील घेतलेला आहे. म्हणजेच 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी उकडलेल्या बटाट्याचा किस घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला यात काही मसाले घालायचे, तर त्यासाठी इथे मी 1 चमचा इतका ओवा घेतलेला आहे, तो थोडासा हातावर अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये घालायचा आहे. 1 छोटा 1/2 चमचा इतकी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. 1 चमचाभर यामध्ये धने जिरे पावडर आपल्याला घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलं. त्याचबरोबर 1 चमचा इतकं मी यामध्ये चाट मसाला घालत आहे. 1 चमचा पांढरे तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित भिजवलेल्या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे मळून घेत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. सुरुवातीला आपण रवा भिजवण्यासाठी जेवढं पाणी वापरलेलं होतं त्यामध्येच आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे बघा मीठ घालायचं राहून गेलेलं होतं, त्यामुळे मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि पुन्हा एकदा मी या पिठाला चांगलं मळून घेत आहे. पिठाचा आपल्याला छान मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे, तर त्यासाठी बघा मी यावरती 1 चमचाभर इतकं तेल घातलं आणि तेल घालून पुन्हा मी पिठाला मळून छान असं एकसारखं करून घेतलेलं आहे. पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त पातळ असा पिठाचा गोळा करायचा नाही आहे, तर पुरी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने घट्टसर पीठ मळून घेतो अगदी तसंच या पुरीसाठी देखील घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे बघा पीठ मी असं छान घट्टसर मळून घेतलेलं आहे. लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात. तर पुरी बनवण्यासाठी इथे बघा मी 1 लिंबा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन तो थोडासा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि याची आता आपण पुरी लाटून घेऊ. आता इथे मी 1-1 पुरी लाटून घेत आहे. याऐवजी तुम्ही चपाती लाटून वाटीच्या मदतीने त्याच्या पुऱ्या कट करून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवून घ्या. तर हे बघा इथे मी छान अशी गोलाकार पुरी लाटून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्या देखील लाटून घेणार आहोत. तर हे बघा इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, आता या आपण तळून घेऊ. त्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेलामध्ये 1-1 पुरी सोडून मी तळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये पुरी घातल्याबरोबर अगदी मस्त टम्म फुगलेली आहे. मध्यम गॅसवरती पुरी आपल्याला उलट पालट करत छान अशा सोनेरी रंगावरती चांगली तळून घ्यायची आहे.
गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता आज इथे आपण रवा वापरून ही पुरी तयार केलेली आहे. तरी देखील तुम्ही इथे बघू शकता, प्रत्येक पुरी तेलामध्ये घातल्याबरोबर छान अशी मस्त टम्म फुगते. गोल गरगरीत टम्म फुगलेली ही मस्त अशी पुरी खायला अगदी छान खमंग आणि खरपूस लागते. तर हे बघा, इथे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पुरी छान मस्त टम्म फुगलेली आहे. पुऱ्या बघाल तर अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. आणि एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल की पुरी किती मस्त खुसखुशीत झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. या पुऱ्या दहीसोबत, एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूप छान लागतात. किंवा अगदी तुम्ही ही पुरी नुसती खाल्ली ना तरी देखील पुरी मस्त चवदार लागते. तर एकदा ही पुरी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.